नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी एस एस सी म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती निघालेली आहे जी डी कॉन्स्टेबल या पदासाठी चोवीस हजार तीनशे एकोणसत्तर जागा आहेत फक्त दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथमतः भरतीचा आपण थोड्यात आढावा घेऊया इथे टोटल जागा ज्या आहेत ते चोवीस हजार तीनशे एकोणसत्तर आहेत त्याच्यानंतर पदाचे जे नाव आहे ते, ते जी डी कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी आहे त्यानंतर फोर्सनुसार तपशील जो आहे तो तुम्हाला खाली धावण्यात आलेला आहे इथे तुम्ही बघू शकता अनुक्रमांक त्यानंतर फोर्स कोणते आहेत ते त्यानंतर पुरुष महिला त्याच्यानंतर टोटल विभागणी केलेली आहे पुरुष महिलांना किती जागा आहेत त्या त्यानंतर टोटल दा दिलेल्या आहेत समोर त्याच्यानंतर समोर तुम्हाला पुढे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे जी की दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे शारीरिक पात्रता पुरुष आणि महिला यांना अलग अलग प्रकारची शारीरिक पात्रता आहे ती तुम्हाला त्याच्याखाली धावण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पुरुषांना उंची जी आहे ती एकशे सत्तर मीटर सेंटीमीटर पाहिजेत त्याच्यानंतर य यश टी त्यांना एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर पाहिजे तसेच महिलांना एस सी अँड ओ बी सी यांना जे आहे ते एकशे से सत्तावन्न एक सेंटीमीटर से उंची पाहिजेत तसेच एस टीवाल्यांना दीडशे सेंटीमीटर उंची पाहिजेत त्याच्यानंतर पुरुषांना छाती जी आहे ती आय सी तसेच फुगूम पाच अशी भरल्या पाहिजे त्यानंतर एस टीवाल्यांसाठी शहात्तर पॉईंट पाच अशी भरल्या पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जे पुढे बघू शकता वयाची अट जी आहे ती एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अठरा ते तेवीस वर्षे पूर्ण पाहिजे त्यानंतर एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्षे सूट आहे तसेच ओ बी सी वाल्यांसाठी तीन वर्षे सूट आहे तसेच नोकरीचे ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतात आहे तसेच जनरल आणि ओ बी सी यांना शंभर रुपये फी आहे आणि एस सी एस टी आणि एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला यांना फी नाही आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला शेवटची तारीख जी आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीपर्यंत आहे तुम्हाला टॉप सिलेक्शन कमिशन या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे मी ऑफिशियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला तीन स्टेप कम्प्लीट करून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामध्ये पहिली जी स्टेप आहे ती बेसिक डिटेल्स आपल्याला कम्प्लीट करायची आहे दुसरी जी स्टेप आहे ती ॲडिशनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर तिसरी जी आहे ती डिक्लेरेशन अशा एकूण तीन स्टेप आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत ह्या तीन स्टेप कम्प्लीट करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आहे ज्यामध्ये पहिलं जे आहे ते डू यू हॅव आधार नंबर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आहे का असा विचारण्यात आलेला आहे जर असेल तर यस करा नसेल तर करा माझ्या मतेही सर्वांकडे आधार कार्ड नंबर असेल म्हणून तुम्ही यस करून घ्या त्याच्यानंतर तुमचा खाली आधार कार्ड नंबर तुम्ही भरून घ्या त्यानंतर पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर भरा आधार कार्ड नंबर भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं आय डी कार्ड नंबर विचारेल आय डी कार्ड नंबर आपल्याला द्यायचा नाही त्याच्यानंतर खाली तुम्हाला नेम विचारेल नेममध्ये तुमचं जसं दहावीच्या मार्कशीटवर नाव असेल त्याचप्रमाणे तुम्ही नाव टाकून घ्या पुढे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे हॅव यू आर चेंज नेम जर तुम्ही नाव चेंज केलं असेल तर तुम्हाला यस करायचं आहे नसल केला तर नोट ठेवायचा आहे जर केलं असेल तर यस करून तुम्हाला नाव चेंज केलेलं आहे ते तुम्हाला खाली लिहावं लागेल नसलं केलं तर नाही हो ठेवायचे त्याच्यात पुढे तुम्हाला फादरनेम तुमचं वडिलांचं नाव जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्या पुढे पुन्हा तुमचे वडिलांचं नाव तुम्हाला भरून घ्यायचे आहे वडिलांचं नाव भरून झाल्यानंतर तुमच्या आईचे नाव म्हणजे मदरनेम तुमच्या आईचे नाव तुम्हाला भरायचे आहे पुन्हा आईचे नाव तुम्हाला भरून घ्यायचे आहे खाली ते भरून झाल्यानंतर तुमची जन्मतारीख जी तुमच्या मार्कशीटवर असेल ती जन्मतारीख तुम्हाला या बॉक्समध्ये भरून घ्यायची आहे इथे जन्मतारीख भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला जन्मतारीख तुमची भरून घ्यायची आहे इथे पुन्हा जन्मतारीख भरल्याच्या नंतर तुम्हाला पुढे क्वालिफिकेशन विचारण्यात आलेलं आहे सहा नंबरच्या स्टेपला आपल्याला क्वालिफिकेशन भरायचे आहे इथे तुम्हाला एक्झेम एक्झाम एज्युकेशन बोर्ड तुमचा कोणता होता ते तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला एज्युकेशन बोर्ड तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा रोड नंबर नंबर म्हणजे जो की तुमचा बैठक क्रमांक होता दहावीला तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे तो भरून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा रोल नंबर तुमचा भरून घ्यायचा आहे रोल नंबर भरून झाल्यानंतर युअर ऑफ पासिंग जर तुम तुम्ही कोणत्या वर्षी पास आऊट झाला आहात ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते ज सिलेक्ट करून झाल्यानंतर पुन्हा ते वर्षी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याला डबल डबल ही भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला जनरल तुम्ही कोणत्या मेल फिमेल आहात की ऑदरमध्ये मोडता ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे मी मेल आहे म्हणून मी मेल सिलेक्ट करून घेतो आहे त्यापुढे तुम्हाला पुन्हा मेलला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही देऊ शकता तुमचं दहावी झालेलं आहे ते तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही खाली पुढे मोबाईल नंबर तुमचा पर्सनल जो मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला द्यायचा आहे त्यापुढे पुन्हा आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय म करून झाल्यानंतर आपल्याला पुढे ईमेल आय डी द्यायची आहे ईमेल आय डी त्याच्यानंतर पुन्हा ईमेल आय डी द्यायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस तुमचा महाराष्ट्र असेल तर प्रकारे ज्या स्टेटचे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहेत इथे मी महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घेतो आहे आणि सेव या बटनाला क्लिक करतो सेव या बटनाला क्लिक के केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच जो तुमचा युजर नेम असेल आणि पासवर्ड तो तुम्हाला ईमेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येईल तो टाकून तुम्हाला इथे कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे इथं लॉग इन बटनाला क्लिक करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल डेस्कटॉपला येऊन जाल इथे आल्यानंतर आपल्याला फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे इथे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी अप्लाय असं ऑप्शन दिलं जाईल या अप्लाय ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची तुमची माहिती येऊन जाईल इथे तुम्हाला जी आपण रजिस्ट्रेशन करताना माहिती दिली होती तशा प्रकारे सर्व माहिती येईल तुम्ही एकदा पुन्हा चेक करून घ्या माहिती तुमची ओके आहे का ती चेक करून झाल्यानंतर तुम्हाला खाली इथं ऑप्शनला आपल्याला चौदा नंबर चौदा नंबरचे ऑप्शन लागायचे आहे इथे चौदा नंबर पॉईंट एक या ऑप्शनला आपल्याला विचारण्यात आलेलं आहे तुम्ही एक सर्विसमॅन आहात का जर असाल तर यस करा नसाल तर नो करा मी नाही म्हणून इथे नो करतोय त्याच्यानंतर खाली आपल्याला पंधरा पॉईंट एक या ऑप्शनला यायचं आहे इथे आपल्याला एज रिलॅक्स रिलेझेशन विचारण्यात आलेलं आहे इथे आपल्याला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यस करा नसाल तर नो करा माझ्यासाठी आहे मी एस टी कॅन्डिडेट आहे म्हणून माझ्यासाठी आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली एन सी सी सर्टिफिकेट आहे का असं विचारण्यात आलेलं आहे इथं तुमचं जर असेल तर यस करा असल्यानंतर तुम्हाला कोणत्या ए बी सी कोणत्या प्रकारचा एन सी सी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सांगावं लागेल मी नाही म्हणून नो करतो आहे त्यापुढे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर तुमची तुम्हाला कोणत्या सेंटरला एक्झाम द्यायची आहे ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे ती कोणत्या सेंटरला द्यायची आहे ती तुम्हाला इथे सेंटर निवडायचे आहेत इथं सेंटर एक सेंटर दोन आणि सेंटर तीन असे तीन सेंटर देण्यात आलेले आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत त्यानंतर सेंटर एक दोन तुम्ही कोणकोणते जे असेल ते तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणची तुम्ही निवडू शकता माझा पहिला जे सेंटर आहे ते मी नाशिक निवडून घेतो आहे त्याच्यानंतर पुढे मी सेकंड नंबरला पुणे मला जवळ पडतं आहे म्हणून मी पुणे निवडून घेतो आहे त्याच्यानंतर पुढे मला मुंबई जवळ पडेल असे मी तीन सेंटर निवडून घेतलेले आहेत शक्यतो आपला पहिल्या सेंटरला येऊन जात आहे त्यामुळे तुम्ही पहिल्या ज्या सेंटरला एक्झाम द्यायला जाल ती तोच सेंटर पहिल्यांदा निवडा त्याच्यानंतर आपल्याला इथं डोमासाईल विचारण्यात आलेले आहेत तुम्ही कोणत्या राज्याचे रहवाशी आहात इथं तुम्हाला स्टेट निवडायचे आहे मी महाराष्ट्र राज्याचा रहवासी आहे म्हणून मी इथं महाराष्ट्र निवडतो आहे पुन्हा तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे कन्फर्म करून घ्यायचं आहे कन्फर्म करून झाल्यानंतर त्याच्यापुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोणत्या महा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही रहवाशी आहात ते तुम्हाला सांग विचारण्यात आलेले आहे इथे मी नाशिक जिल्ह्याचा रहिवाशी आहे म्हणून मी नाशिक जिल्हा सिलेक्ट करून घेतो आहे त्याच्यानंतर कन्फर्म आपल्याला नाशिक असं करून घ्यायचं आहे ते ते तुम्ही डबल पुन्हा करून घ्या करून झाल्यानंतर आपल्याला पुढे विचारण्यात आलेलं आहे ह्या यू मायग्रेट फ्रॉम द स्टेट जर तुम्ही स्टेट सोडून दुसऱ्या राज्याचे असाल तर यस करा नसाल तर नोकरा त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे इथे तेवीस नंबरच्या ऑप्शनला आपल्याला रेफरन्स द्यायचे आहेत जे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोस्टला क्लिक करून तुम्ही बघू शकता ए बी सी डी ई एफ जी अशा प्रकारेचे आपल्याला रेफरन्स देण्यात आलेले आहेत बी एस एफ तसेच सी आय एस एफ तसेच सी आर एफ पी एफ तसेच एस एस बी तसेच जे तुमच्याकडे एकसारखे देण्यात आलेले आहेत जे पण तुम्हाला रेफरन्स पहिला द्यायचा असेल ज्या पोस्टला तुम्हाला पहिल्यांदा लागायचा असेल तो तुम्ही पहिल्यांदा रेफरन्स देऊ शकता एक एक सार एक एक प्रमा एक, -एक प्रमाणे तुम्हाला रेफरन्स द्यायचे आहेत इथे अशा प्रकारे मी देतोय इथे अशा प्रकारे ए सी e, बी ई एफ डी एच आणि जी अशा प्रकारचे मी रेफरन्स देणे दिलेले आहेत तुम्ही तुम्ही दे। था ग्यासा था ग्यासा था ग्यासा। तुम्हाला जसे तुम्हाला देता येतील प्रकारे तुम्ही रेफरन्स तुम्ही देऊन द्या रेफरन्स दिल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर खाली पण तु तुम्हाला रेफरन्स जसे वरती द्याल त्याचप्रमाणे तुम्हाला रेफरन्स खाली पण देऊन द्यायचे आहेत रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला चोवीस नंबरच्या ऑप्शनला विचारण्यात आलेलं आहे तुमचं उच्च शिक्षण तुमचं उच्च शिक्षण किती झाले आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत उच्च शिक्षण सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पंचवीस नंबरच्या ऑप्शनला विचारण्यात आलेलं आहे डिटेल्स तुमचं क्वालिफिकेशन दहावीवरती आपण फॉर्म भरतो म्हणून इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दहावी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला स्टेटस विचार देईल इथे तुम्हाला स्टेटसमध्ये पास करून घ्यायचं आहे तुम्ही पास आहात की ॲपेरिंग ॲपेरिंग आहेत ते करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पासिंग इयर तुमचं असेल त्यानंतर तुमचं स्टेट तुमचं कोणतं जे आहे ते असेल त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी तुमची जी असेल ती दहावीची असेल त्यानंतर तुमचा रोल नंबर रोल नंबर टाकून ऑलरेडी टाकलेला आहे म्हणून ऑलरेडी तो येऊन जाईल त्यानंतर त्याच्यानंतर पुढे तुम्हाला तुमची टक्केवारी भरून घ्यायची आहे टक्केवारी भरून झाल्यानंतर जर तुम्हाला सी जी पी ए असेल तर तुम्ही सी जी पी ए भरून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे पुढे विचारण्यात आलेले आहे डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला इथे ते काही इम्पॉर्टंट एवढं नाही येस किंवा नो तुम्ही करू शकता मला नो वाटते म्हणून मी नो करून देतो आहे त्यानंतर तुम्हाला पुढे इथे तुमची बेसिक डिटेल्स तुम्हाला देण्यात येईल ज्याच्यात तुमचा ॲड्रेस पिन पिनकोड वगैरे असेल ईमेल आय डी मोबाईल नंबर असेल इथे आपल्याला खाली यायचं आहे आणि इथे आपल्याला फोटो कॉपी तसेच सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहेत फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला वीस के बी ते पन्नास केबीच्या आतमध्ये फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे आपल्याला चूस फाईल या ऑप्शनला क्लिक करून फोटो अपलोड करून घ्यायचा आहे फोटो अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला पुढे सिग्नेचर अपलोड करायचे आहे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूस फाईलला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ब्राउझरमधून आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे इथे अपलोड केल्यानंतर आपल्याला दहा ते वीस या केबीमध्ये आपल्याला सिग्नेचर पण अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तुमचा फोटो जो आहे तो सत्तावीस जुलै दोन हजार बावीसच्या नंतरचा नसावा इथे माझा नसा आहे म्हणून मी यस केलेला आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली आय अॅग्रेवरती क्लिक करून घ्यायचा आहे इथे आपल्याला आय अॅग्रेवरती क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला वरती कॅपचा दिला जाईल तो कॅप्चा तुम्ही खालच्या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे जसा कॅपचा आहे तशाच प्रकारे तुम्ही भरून घ्या कॅप्चा भरून झाल्यानंतर आपल्याला प्रिव्यू यू ऑप्शनला क्लिक करून घ्यायचा आहे इथे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची तुमची माहिती येईल ती तुम्ही चेक करून घ्यायची आहे एक एक स्टेपप्रमाणे तुम्ही चेक करून घ्या तुमची ओके माहिती आहे की नाही तुम्ही व्यवस्थित चेक करा चेक करून झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपण फोटो सिग्नेचर व्यवस्थित आहे की नाही ते पण आपण बघू शकतोय अशा प्रकारे तुमचा फोटो तसेच सिग्नेचर व्यवस्थित प्रकारे दिसेल हे बघा अशा प्रकारे फोटो शिग्नेचर दिसेल तुमची जर इडिट माहिती करायची असेल तर इडिटवर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला ओके म्हणायला सांगेल जर ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली भरून झालेला असेल इथे आपल्याला जर प्रिंट काढायची असेल तर तुम्ही प्रिंट काढू शकता प्रिंट या ऑप्शनला क्लिक करून घ्या आणि जर नसेल काढायची तर ओके करा तुम्ही बॅकला येऊन जाल तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद